नमस्कार, मी मयुरेश वाघ. मी आत्ता विरार शहरातील प्रसिद्ध जीवदाने देवीचा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याशी उभा आहे. या डोंगरावरती जी फ्युनिक्युलर ट्रेन किंवा फ्युनिक्युलर रोपवे सिस्टीम आहे त्याची ट्रायल गेले काही महिनाभर चाललेली आहे आणि ही ट्रेन सर्वसामान्यांसाठी किंवा भाविकांसाठी अधिकृतपणे कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे. आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकारचे जे विभाग आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी जनसुनावणी ठेवण्यात आली होती. हा जो प्रकल्प होतो आहे फ्युनिक्युलर ट्रेन याबाबत सूचना हरकती कोणाच्या असतील तर त्या नोंदवून घेण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली होती. आपल्यासोबत जीवदाने देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत प्रदीप तेंडुलकर, आपण त्याला विचारणार आहोत. आजची काय सुनावणी होती काय सांगाल? हां, आपण जी आज जीवदाने मंदिराकडे आपण हा जो वर जाण्यासाठी जी व्यवस्था करत आहोत त्याला फ्युनिक्युलर रोपवे आपण म्हणतो, कारण बऱ्याचशा लोकांना फ्युनिक्युलरबद्दल नॉलेज नाही आहे. परंतु हे जगामध्ये भारताच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी हे रोपवे आहेत ते फ्युनिक्युलर पद्धतीचे, ज्या ठिकाणी उतारावरनं वरती चढून जायचं असेल तिथे रोपवेच्याऐवजी ह्या प्रकारचे ट्रान्सपोर्ट सिस्टीम वापरली जाते. ही सेफ आहे आणि ह्या सेफ सिस्टीममध्ये कसं आहे की ही रुळावरनं जात आहे, एक चालणारा डबा असतो आणि त्या डब्यातून रोपनी त्याला खेचलं जातं आणि हा टोटली एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. आणि जीवदाने मंदिर ट्रस्टनी सर्वस्व ह्याच्यासाठी लागणारा जो योगदान आहे हा भक्तांकडनं आलेल्या डोनेशनच्या पैशातूनच हा उभा केलेला आहे प्रकल्प. आणि त्याची एक जनसुनावणी ही मार्च महिन्यामध्ये होणार होती. ती मार्च महिन्याची जरा ह्या कोविड-19 बंधनामुळे ती आता आपल्या आज झालेली आहे. त्याच्यामुळे एक मोठं ह्या प्रोजेक्टच्या अप्रुव्हल्सच्यासाठीचा जो अडथळा आहे हा दूर झालेला आहे आणि लवकरात लवकर आम्हाला अपेक्षा आहे की महाराष्ट्र प्रदूषण बोर्ड व केंद्र शासन प्रदूषण बोर्ड जे आहे ते आपल्याला परवानगी देईल ह्या प्रोजेक्टसाठी. आणि त्या पद्धतीचं साधारण वातावरण आता ह्या जनसुनावणीच्या वेळी होतं. जे सगळे जे काय वक्ते होते त्यांनी ट्रस्टने केलेल्या कामाबद्दल फार कौतुक केलं. तर ही फ्युनिक्युलर ट्रेन जी आहे याच्यासाठी आता कोणत्या परवानग्या येण्या बाकी आहे आणि काय प्रोसिजर आणि साधारण फेब्रुवारीपर्यंत चालू होईल का अधिकृतपणे? फेब्रुवारीच्या दरम्यान किंवा किंबहुना त्याच्या अगोदरी होईल यासंबंधीच्या महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाचंच एक आपली अडचण झाली होती जी मार्च महिन्यात अडकलं होतं काम आणि ते कोविडमुळे अडकलं होतं. बाकी ह्यासंबंधीचं सगळी परवानग्या इवन म्हणजे याचं टेक्निकल ऑडिट होऊन जे काय राईट्स म्हणून एक रेल्वेची सबसिडरी कंपनी आहे आणि ते जगामध्ये सर्व ठिकाणी आणि आपल्या मेट्रोज रेल्वेज आणि रेल्वेवरचे ब्रिज वगैरे सगळ्यासाठी जे सर्टिफिकेशनचं काम करतात त्यांनी आपल्याला सर्टिफिकेशन दिलेलं आहे. विरार म्युन्सिपॅलिटीकडनं आपण आपलं सगळे परमिशन्स आपण त्याच्या घेतलेले आहेत आणि फायरची आपल्याकडे NOC आलेली आहेत आणि विविध आपल्या भागामध्ये असलेले जे काही सरकारी ऑफिसेस आहेत म्हणजे SPD आहे, त्याच्यानंतर जी काही डिपार्टमेंट PWD वगैरे सगळ्यांच्या परवानग्या आपल्याला मिळालेल्या आहेत. इवन आपले हे जे जे काही स्ट्रक्चर जे उभं आहे तर त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने पण आपल्याला त्यांचं एक नवी मुंबईचं डिझाईन सर्कल आहे त्यांनी सुद्धा परवानग्या दिलेल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासनाकडनं फक्त ही प्रदूषण मंडळाकडचीच एक अंतिम परवानगी म्हणायला हरकत नाही की त्याच्या अगोदरची ही जनसुनावणी आणि त्याच्यानंतरची अंतिम परवानगी मिळाल्यानंतर आम्ही ऑपरेशन हे ऑफिशियली करू शकू अशी क्षमता आमच्या ट्रस्टची असेल. आपण पाहिलं असेल की आज जनसुनावणी पार पडलेली आहे. पुढच्या साधारण आता तर 31 डिसेंबर आहे, पुढच्या साधारण एका महिन्यामध्ये आवश्यक त्या 1-2 ज्या परवानग्या बाकी आहेत त्या परवानग्या घेऊन त्याची जी काही अंतिम तयारी आहे खाली आणि वर दोन्ही ठिकाणी फ्युनिक्युलर ट्रेनसाठी स्टेशन उभारण्यात आलं, सगळी तयारी पूर्ण झालेली आहे, त्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलेला आहे आणि आता अधिकृतपणे जानेवारी अखेरपर्यंत किंवा त्यापूर्वी ज्यानुसार परवानगी मिळतील तेव्हा या फ्युनिक्युलर ट्रेनचं अधिकृतरित्या उद्घाटन म्हणता येईल किंवा लोकार्पण करण्यात येणार आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.